खेळ तर आता सुरू झालाय हे आम्ही नाही म्हणत आहोत, तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणत आहेत. 2021 मध्ये आपल्याला कल्पना असेल महाविकास आघाडीचे अनेक नेते हे केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आले, नावं घेऊ तितकी कमी आहेत. संजय राऊत त्यांच्या पत्नी होत्या, अजित पवारांचे नातेवाईक होते, स्वतः नवाब मलिक यांना तर ईडीकडून अटक सुद्धा झालेली आहे, आणि याच्या व्यतिरिक्त अनेक खासदार आहेत शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे सुद्धा नेते आहेत जे या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आले. पण याच्यात कुठेतरी सगळ्यांचाच सूर असा असायचा, विरोध जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांचा, की हा कुठेतरी केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणारा गैरवापर आहे आणि मुद्दामून ह्यांना टार्गेट केलं जात आहे. याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी संजय राऊत म्हणालेले होते की ईडीचं कसं सिंडिकेट आहे याबाबत आपल्याकडे काही पुरावे आहेत जे आपण पंतप्रधानांना देणार आहोत, आणि त्याच संदर्भातली अपडेट आलेली आहे. संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी काही पुरावे हे पंतप्रधान कार्यालयाला सुपूर्द केलेले आहेत. संजय राऊत म्हणतायत, खेळ हा आता सुरू झालेला आहे, काही ठराविक लोकांना टार्गेट करण्यासाठी केंद्रीय यंत्रणा कसा अधिकारांचा गैररित्या वापर करतात याचे पुरावे पंतप्रधान कार्यालयाला दिलेले आहेत. काही वसुली एजंट्सच्या माध्यमातून काही अधिकारी खंडणी वसूल करतायत आणि धमकावतायत याचेही पुरावे दिलेले आहेत. या संदर्भात लवकरच पत्रकार परिषद घेऊन अधिकची माहिती देईन. आता संजय राऊत हे सगळं का म्हणतायत यासाठी थोडंसं बॅकग्राऊंड सुद्धा जाता जाता सांगूया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पत्राचाळ प्रकरण जे 2007 आहे, या प्रकरणात प्रवीण राऊत जे संजय राऊतांचे निकटवर्ती आहेत त्यांना ईडीने अटक केली, आणि सुजित पाटकर तेही संजय राऊतांचे निकटवर्ती आहेत, त्यांच्यावर सुद्धा ईडीचे छापे पडले. इतकंच नाही तर पीएमसी बँक प्रकरणात संजय राऊतांच्या पत्नीचे सुद्धा ईडीकडून म्हणजे त्यांचं स्टेटमेंट नोंदवण्यात आलं. कुठेतरी हे सगळं घडत असताना आणि महाविकास आघाडीचे इतर नेते सुद्धा टार्गेटवर असताना संजय राऊत यांनी एक राज्यसभेचे जे सभापती असतात आणि उपराष्ट्रपती देशाचे व्यंकय्या नायडू यांना एक पत्र लिहिलेलं होतं, आणि कसं केंद्रीय तपास यंत्रणानं आपल्या हाताशी धरून विरोधकांना टार्गेट केलं जात आहे अशा संदर्भातचं पत्र त्यांनी लिहिलेलं होतं. त्याच वेळेला त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं होतं की आपल्याकडे ट्रकभर पुरावे आहेत ईडीच्या विरोधातले, आणि ते ईडीच्या कार्यालयाबाहेरच पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भातले खुलासे करणार असं ते म्हणाले होते. त्याच्या पाठोपाठच मुंबईत शिवसेना भवनात फेब्रुवारी 2022 संजय राऊत यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि ईडीचं कसं सिंडिकेट चालतं अशा प्रकारचे त्यांनी आरोप ठेवले. यावेळेलाच त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं होतं की किरीट सोमय्या हे ईडीच्या ऑफिसमध्ये काय दही आणि खिचडी खायला जातात का, अनेक काही जण अशी सुद्धा आहेत जे ईडीच्या ऑफिसेसमध्ये जातात, भाजपची लोकं आहेत असं सुद्धा त्यांचं म्हणणं होतं, अशा प्रकारचे त्यांनी अनेक आरोप केले. पण याच पत्रकार परिषदेत त्यांनी कुठेतरी रश्मी ठाकरेंचे जे 19 बंगल्यांचा आरोप केलेला होता किरीट सोमय्यांनी तो सुद्धा काढला, आणि काही प्रमाणात हे ईडीचं प्रकरण थोडंसं मागे पडलं आणि सगळा फोकस शिफ्ट झाला तो रश्मी ठाकरेंच्या कथित बंगल्याप्रकरणातला. किरीट सोमय्या तिथे गेले, त्यांनी तिथला दौरा केला आणि त्याच्यामुळे फोकस हा थोडाफार शिफ्ट झाला. त्याच्या पाठोपाठ मंत्री नवाब मलिक यांना अटक सुद्धा झाली ईडीकडनं, आणि त्याच्यामुळे कुठेतरी हे प्रकरण जे संजय राऊत दावे करत होते ते मागे पडतंय की काय असं चित्र असताना संजय राऊतांनी आता हेच सगळे पुरावे पंतप्रधान कार्यालयाला सुपूर्द केलेले आहेत, आणि लवकरच ते पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातला कुठला तरी मोठा गौप्यस्फोट किंवा हे सगळे पुरावे नेमके काय आहेत ते सांगण्याच्या तयारीत आहेत. आता नवाब मलिकांना झालेली अटक ईडीकडनंच, त्याच्या पाठोपाठ अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत जे महाविकास आघाडीतले आहेत, काही दिवसांवरच निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत नेमकं काय बोलतात हे पाहावं लागणार आहे. अर्थातच या संदर्भातले अपडेट्स तुम्हाला मुंबई तकवर पाहायला मिळतील. जेव्हा संजय राऊत या संदर्भातली पत्रकार परिषद घेतील ती मुंबई तकवर तुम्ही लाईव्ह पाहू शकणार आहात. आत्तापर्यंत हे जे जे मी आरोप सांगितले, जी क्रोनॉलॉजी सांगितली, या सगळ्या संदर्भातले सुद्धा रिपोर्ट्स मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलवर आहेत आणि मुंबई तक .in या आमच्या वेबसाईटवरही तुम्ही वाचू शकाल.